दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते। अर्थ, चकाकणारे सोने असेलच सांगता येत नाही। सोन्यासारखी चकाकणारी वस्तू पितळही असू शकते, पण तिला सोन्याचा भाव मिळत नाही। पितळ उघड पडले की माणसाच्या वाट्याला बदनामीच येते। एकदा वादळ सुरू होते, सगळीकडे जोराचा वारा सुटला होता, सगळीकडे पूर आलेला होता, सर्व घरे पाण्याखाली गेली होती, सगळीकडे पाणीच पाणी झाले होते। एका घरात दोन घागरी होत्या, एक तांब्याची व एक मातीची। दोन्ही घागरी घरातून वाहत नदीत येतात। तांब्याची घागर फार अभिमानी असते, तिला गर्व असतो। ती मातीच्या घागरीला म्हणाली, तू मातीची आहेस, माझ्याजवळ ये, मी तुला वाचवते। मातीची घागर म्हणाली, तुझ्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद, पण मी किनाऱ्यापर्यंत पोहोच जाणार आहे। मातीची घागर किनाऱ्यापर्यंत निघाली, पण तांब्याच्या घागरीला पोहता येईना। तिच्यामध्ये पाणी शिरले व ती बुडाली, परंतु मातीची घागर किनाऱ्यापर्यंत लागली। त्यालाच म्हणतात, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं। तांब्याच्या घागरीपेक्षा मातीची घागर सर्वजण हलकी समजतात। तात्पर्य, सुंदर दिसणाऱ्या गोष्टी नेहमी फसगत करतात, म्हणून आपण सावध राहिले पाहिजे।